하나님의 소리를 들었습니다. Praise the Lord in you. We are here in the beauty of the last of the coming Satsata Sagasata Sati Saksha Vajunja than the Sutta Prama Sati Sati and Sati 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 महाराष्ट्राचा एक चमत्कार करणार आहे आणि त्या चमत्काराची सुरुवात तुझ्याच्या 21 तारखेला होणार आहे. विधानसभेची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक काढली. एका दृष्टीने मी विचार करत होतो की आज तुमच्या पुढे काय बोलावं, पण माझ्या मनामध्ये एक गोष्ट आली, एखाद्या माणसाकडून चूक झाली त्याची चूक कबूल करायची असते आणि लोकसभेच्या उमेदवाराच्या निवडीमध्ये माझ्याकडून चूक झाली ही मी जयस फळाने या ठिकाणी कबूल करते. मला आनंद आहे की ती चूक दुरुस्त करण्याच्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या घराघरातला प्रत्येक तरुण वडील नाही सगळे जण 21 तारखेची वाट बघतात आणि 21 तारखेला आपल्या मताचा निर्णय घेऊन सिनियर पक्षांना मोठ्या मताने विजयी करतील आणि जी काही चूक आम्ही लोकांनी केली त्या चुकीच्या संबंधी जे काही निर्णय घ्यायचा तो निर्णय आमच्या दृष्टीने घ्यायची. निवडणूक ही महत्वाची आहे. देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी येऊन गेले, आणखीन काही ठिकाणी येऊन गेले. एका बाजूने राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की आम्हाला काही निवडणुकीमध्ये काही दिसत नाही, ते म्हणतात की या निवडणुकीला दुसऱ्या बाजूने कोणी पहिलवान दिसत नाही. मी त्यांना जाहीर फळांना सांगितलं तुमच्याकडे पहिलवान असतील मला काही त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. अनेक उत्तम फलदार तयार करण्याच्या संबंधीचं काम करणारे आमचे अनेक सहकारी आहेत आणि जी कुस्ती दिसती पहिला मिळाल हा भाजपवाल्यांच्या तोंडात न झोपणारा हा विषय आहे आणि म्हणून आज या ठिकाणी ही खऱ्या अर्थाने कुस्ती नाही आहे. आज या निवडणुकीमध्ये ज्या दिवशी तुम्हाला मत द्यायचा संधी मिळेल त्या 21 तारखेला तुमचा निकाल मिळेल, तो निकाल समोर भारताला सांगणार की सातारा जिल्हा शब्दाचा फक्का चुकीच्या गोष्टीचा निर्धार करणारा खऱ्या अर्थाने शिव छत्रपतींचा विचार जतन करणारा आणि तो इतिहास तुम्हाला आमच्या करायचा आहे तो निश्चित करा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. विधानसभेच्यासाठी देशात पवार असतील आणि बाकीच्या मतदारसंघातले सगळे ते सगळे राष्ट्रवादीच्या उमेदवार मोठ्या मतांनी तुम्ही विजय करण्याचं ऐक्याची काम आपण कराल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. त्या कामाला तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद.